दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मनमाड शहरातील युनियन बँकमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला। मनमाड शहर व परिसरातील असंख्य ग्राहकांची खोट्या FD व इतरही मार्गाने फसवणूक झाली। सदरील प्रकार हा अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला असून यामध्ये अनेक शेतकरी, नोकरदार, पेन्शनर, व्यापारी यांची फसवणूक झाली आहे। हा प्रकार लक्षात आल्यानंतर एका रात्रीतून बँक प्रशासनाने तडकाफडकी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या इतरत्र बदल्या केल्या। ग्राहकांच्या समोर हा प्रकार उघडकीस आल्यावर घाईघाईने बँक मॅनेजरने याविषयी विमा कंपनीचा एजंट असणाऱ्या व बँकेत शाखा प्रबंधकाच्या मर्जीने बसलेल्या संदीप देशमुख याच्या विरोधात तक्रार नोंदवून या प्रकरणातून हात झटकण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी ग्राहकांनी आमदार सुहास कांदे यांच्याकडे धाव घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले व या सर्व अपहार प्रकरणात न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे। आहे या घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे। जी बाहेरून बाहेरून माहिती कळती त्या माहितीनुसार 60 ते 70 कोटी रुपयाचा हा घोटाळा आहे। परंतु दुर्दैवाने बँकेने त्यांच्या कर्मचाऱ्याच्या विरोधात 35 लाख रुपयाची तक्रार केली। ज्यावेळेस तक्रारी आम्ही लोकांना आव्हान केलं आणि लोकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या त्या आत्तापर्यंत 20 ते 22 कोटी रुपयाच्या आलेल्या आहेत। आणि त्या तक्रारी बघता, त्या तक्रारीचं स्वरूप बघता, त्याची व्याप्ती बघता तक्रारीची, त्या तक्रारीमध्ये सर्व अधिकारी त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत असं जाणून आलं। बँकेच्या काही जे विश्लेषक आहेत, बँकेचे जे तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडनं आम्ही माहिती घेतल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की हा जो झालेला फ्रॉड आहे, घोटाळा आहे, हा एक व्यक्ती करू शकत नाही। त्याला बँकेचे कर्मचारी, जिल्ह्याचा जो अधिकारी, त्याच्यापासून तर मॅनेजरपर्यंत, तर क्लार्कपासून तर कॅशियरपर्यंत सर्वजण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असणार आहे। म्हणून काल आम्ही सर्व अधिकाऱ्यांच्या विरोधात FIR दाखल केली। दरम्यान 8 दिवसात या संबंधी बँक प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास आपण स्वतः पीडित ग्राहक व शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत नाशिक येथील युनियन बँकेच्या हेड ऑफिस समोर दरवाज्यातच लोकशाही मार्गाने आंदोलन करू, असा इशारा आमदार सुहास कांदे यांनी दिलाय। रुपाली केदारे, दक्ष न्यूज, मनमाड।